इश्यू चालू आहे तो 89 सेक्शन पण इकडे प्ले करतो, ऑर्डर 10A प्ले करतो. कोर्टाला बघायचं असतं की कुठे काय समजोता होतोय का, कोणी मिटवतंय का. दाव्याला चौकशीला जाण्याच्या आधी इथे कोर्टाची जबाबदारी आहे आणि म्हणून कोर्ट आपण मध्ये लिहूया. एक स्टेज, चौथी, पाचवी स्टेज जी आहे ती इशूजची आहे. समजा हे नाही होते काय, ओके, देन इशूज. याचं काय म्हणणं आहे? हा म्हणतो मी साठेकत करारनामा केला होता, हा म्हणतो नाही केला. वेदर प्लेंटिफ प्रूव दॅट देर वॉज अन ॲग्रीमेंट फॉर सेल डेटेड सो अँड सो, ओके. प्रतिवादी म्हणतो की माझी सही नाही. वेदर डिफेंडंट प्रूव दॅट ही हॅज नॉट साईन ऑन डॉक्युमेंट, वॉट एव्हर मे बी द डिस्प्यूट, दॅट इश्यूज विल बी फ्रेम्ड हिअर, ओके. आफ्टर इश्यूज काय होतं? विटनेसेस म्हणूया आपण, ओके. वन स्टेज इज इम्पॉर्टंट स्टेज इज विटनेसेस. यू हॅव टू गिव अ विटनेस लिस्ट सिव्हिल ट्रायलमध्ये. आणाला कोणालाही मेरे पास एक चष्मदीर गवाह है, खड़ा नहीं कर सकते, उसको विटनेस लिस्ट देनी पड़ती है. विटनेस लिस्ट देने के बाद में ही उसको बुलाया जाता है. बिकॉज यू शुड मेक अवेयर टू अपोजिट पार्टी दैट दिस आर गोइंग टू बी माय विटनेसेस. सो यू हैव टू गिव अ विटनेस लिस्ट, दैट इज अ मैंडेटरी स्टेज. ती जर तुम्ही नाही पार पडली तर सर मला असं वाटतं की अपिलामध्ये केस खारिज होते. की विटनेस लिस्ट अपिलामध्ये एक इश्यू, एक मुद्दा फ्रेम झाला होतो की सिव्हिल ट्रायल इज कंडक्टेड विदाउट गिविंग अ विटनेस लिस्ट, अँड विटनेस लिस्ट इज अ मॅन्डेटरी. आयदर द सूट विल बी रिमांडेड बॅक ऑर इट विल बी. सो दिस इज विटनेस. सेवन स्टेज इज हिअरिंग, ओके. एट स्टेज इज जजमेंट. नाइन्थ स्टेज इज एक्झिक्युशन. बाय अँड लार्ज माझ्या मते हे स्टेजेस आहेत. त्याच्यात एक मध्ये राहिलं ते इथे मी ॲड करतो, आय एम सॉरी फॉर दॅट. फाईव्ह किंवा याच्यानंतर टाकूया आपण ते. सिक्स इथे इन्व्हेस्टिगेशन्स. सो दीज आर 10 कमांडमेंट्स. देन आय से दॅट दीज आर द 10 कमांडमेंट्स. या 10 कमांडमेंट्स आहेत, त्याच्यावर हा दावाचं सगळं सीपीसीचं डिझाईन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सेक्शन्स पण डिझाईन केलेले आहेत. सेक्शन्सलाच कोरिलेटेड ऑर्डर्स पण डिझाईन केलेले आहेत, त्या ऑर्डर्सलाच कोरिलेटेड अपेंडिक्स पण डिझाईन केलेलं आहे. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ह्या 10 तुकड्यांमध्ये हे सीपीसी कसं डिवाईड केलं आहे हे जर तुम्ही एकदाच फक्त नीट त्याच्यावर काळजीपूर्वक बघून जर स्वतःचा एक असा चार्ट तयार केला की याला कोणत्या तरतुदी सेक्शनच्या, कोणत्या तरतुदी ऑर्डरच्या, याला कोणत्या तरतुदी सेक्शनच्या, याला कोणत्या तरतुदी ऑर्डरच्या, अपेंडिक्स कोणतं, तर मला असं वाटतं की लाईफ टाईम यू आर ऑन अ ट्रॅक. यू विल नॉट बी आउट ऑफ ट्रॅक. वन्स यू आर आउट ऑन द ट्रॅक, दोन गोष्टी आहेत की एक, द फॅक्ट्स, रिलिव्हंट फॅक्ट्स आर चूजन अँड दे आर पुट ऑन द प्रॉपर ट्रॅक, सो स्मूथली दे वेंट ऑन दिस 1-2 स्टेशन्स. हे 10 स्टेशन्स मी तुम्हाला सांगितले. या 10 स्टेशन्सवर त्या फॅक्ट्स तुम्ही स्मूथली नेऊ शकता. त्यात जर तुम्ही आउट ऑफ ट्रॅक गेले तर दावा कुठेतरी असा घरंगळत जातो, ते दिसायला वकील म्हणून काम राहत नाही. वकिलाचं, चांगल्या वकिलाचं काम राहत नाही. न्यायाधीशाला देखील कन्फ्युजन होतं आणि न्यायाधीशाचं तुमच्याबद्दलचं मत फारसं चांगलं होत नाही. प्रोबॅबिलिटीजचा विचार करताना कोर्ट, मग त्या प्रोबॅबिलिटीजचा तराजू कोर्टामध्ये जो पकडायचा तो नीट पकडू शकत नाही. पर्यायानं आपण रिलीफपर्यंत जाऊ शकत नाही चांगल्या पद्धतीनं. म्हणून हे जर डोळ्यासमोर ठेवलं वकिलांनी, आणि या 10 याच्यामध्ये या पहिल्या 3 कमांडमेंट्स आय विल से फॉर द पर्पजेस ऑफ युअर सूट. आणि त्या व्यतिरिक्त मग 4 फक्त डिव्हिजन्स आहेत. देर आर सर्टन जनरल प्रोव्हिजन्स, मी सांगतो त्या काय. दावा चालू असताना कोणी मेला त्याचे वारस कसे आणायचे, डेथ, ओके, मॅरेजेस, त्याबद्दलचे इश्यूज काय आहेत, कॉम्प्रोमाइज झालं ते कसं करायचं, मला कमिशनर नेमायचा आहे तो कसा आणायचा, अशा काही जनरल प्रोव्हिजन्सबद्दलच्या काही तरतुदी आहेत.
that you can divide into general provisions. Then second section is of special types. Okay? Sarkarcha viruddhacha dava. Kiva sarkarcha bajucha dava. Suit by government, suit against government. Suit by military, suit against military. Suit by trust, suit against trust. Suit by firm, suit against firm. Like that there are certain 6-7 types, suits of mortgage, etc. Tela we call it as a special types. Some incidental proceedings are there. Or other proceedings I will call it. Kayat, receiver kasa nemaycha, injunction kasa ghyaycha, attachment kashi karaychi, vagare vagare vagare, asha kai chote chote je goshti ahet, te other proceedings. And fourth is an appeal, appeal, revision, review. This 4 and this 10, 14 part madhe CPC divide karta yeto. आणि 14 पार्ट मध्ये सीपीसी जो डिवाइड करून एकदा दोनदा एक्सरसाइज करेल मी तुम्हाला त्याच्यासाठी कसं करायचं याचा गाइड म्हणून माझे चार्ट बनवून दिलेला आहे. थिंक सीरियसली आणि केव्हातरी एकदा एक तास समजा दिला तर याच्यातल्या तुमच्या 30% बाबी पुऱ्या होतात. म्हणजे 4 दिवस जर तुम्ही एक एक दीड दीड तास त्याच्यावर काम केलं सीपीसी वर, 4च दिवस, 4च दिवस CPC कडे असं बघा की CPC च्या सेक्शन्स मध्ये पार्ट्स कसे केलेले आहेत. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, 6 पार्ट्स केलेले आहेत सेक्शन्स मध्ये. ते कसे केलेले आहेत, त्याला कसं डिवाइड केलेलं आहे, ते जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवले तर पहिला पार्ट, एक पार्ट जो आहे सेक्शन्स पार्ट, मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो आता. म्हणजे फर्स्ट कीप इन युअर माइंड दॅट दिस टाइप ऑफ 14, 10 फॉर सूट अँड 4 फॉर अदर्स आर द डिव्हिजन ऑफ द सीपीसी. 14 पार्ट्स मध्ये वकिलाने सीपीसी डिवाइड जर केलं माझ्या मते, कोणाला वाटेल 15 करा, कोणाला वाटेल 16 करा, पण डिवाइड इट, डिवाइड इट ॲज पर युअर ओन विजन, ॲज पर युअर ओन विजन ॲज अ लॉयर, नॉट ॲज अ नाव स्टुडंट ऑफ लॉ. का दावा करायचा आहे आपल्याला, मग दावा करताना आपल्याला काय काय बघायला पाहिजे, पार्टी कोणाला करायचं, दावा कुठे दाखल करायचा, त्याच्याकरता अटॉर्नी नेमायचा का, त्याच्याकरता वकील नेमायचा का, त्या दाव्यामध्ये आपण ज्युरिस्डिक्शन कसं शोधायचं, हे सगळं तुम्ही जर समजा बघितलं तर तुम्हाला फर्स्ट पार्ट जो आहे तो सूटचा, हा आपण पहिला पार्ट मी म्हणतो की सूट, हा पार्ट तुम्हाला जो काही सेक्शन्समध्ये दिसेल तो सेक्शन तुम्हाला सूट, समन्स आणि जजमेंट या गोष्टी करता यू विल गेट फ्रॉम सेक्शन 1 टू आय थिंक सेक्शन 26. डोंट बी ऑन अ फिगर्स, आय एम जस्ट गिविंग अ यू अन एक्झाम्पल की कसं ते डिवाइड केलेलं आहे. यामध्ये या सगळ्या तरतुदी तुम्हाला सेक्शन्स पार्टमध्ये सापडतील. ओके, सेकंडली सेकंड पार्ट इज ऑफ द एक्झिक्युशन पार्ट. Third part is of some incidental proceedings. Fourth part is in section part. Na, mi fakta section mhanto 158 section. Fourth part are certain rules. And fifth part is a miscellaneous rules. याच्यामध्ये तुम्ही तुमचा सेक्शन्समधलं डिव्हिजन करून त्याच्याकडे बघा. एक्झिक्युशन आलं की तुम्हाला त्या सेक्शनमध्ये जाता आलं पाहिजे. इन्सिडेंटल पार्ट्समध्ये हे जे सगळे तुम्हाला सांगितले, जनरल आहेत, स्पेशल टाईप्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि रूल्स. असं जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला की सेक्शन आणि ऑर्डर्समध्ये कनेक्शन काय, कोणत्या सेक्शनमुळं असं कनेक्शन क्रिएट झालेलं आहे, तर तुम्हाला या रूल्समध्ये एक रूल सापडेल. इट मे बी 128 और 123 लाईक रूल आहे की देअर विल बी अन ऑर्डर्स इन द फॉर्म ऑफ रूल्स. बघून टाकू आपण एक सेक्शन. म्हणजे बऱ्याच वेळा कोणालाच कळत नाही की ऑर्डर्स अँड रूल्सचा संबंध काय, इम्पॉर्टन्स कशाला द्यायचा. हे कशासाठी मी सांगतोय की वकील म्हणून
रूल्स आणि सेक्शन्स याच्यामध्ये इम्पॉर्टंट कशाला द्यायचा? समजा एखादं कॉन्फ्लिक्ट झालं, कॉन्फ्लिक्ट ऑफ प्रोव्हिजन झालं, सेक्शनला द्यायचा. मग आता ह्या सेक्शन्समध्ये आणि ऑर्डर्समध्ये एखाद्या तरतुदीचा कॉन्फ्लिक्ट झाला किंवा तुम्हाला केस लॉ शोधायचे आहेत, एक्झिक्युशनवर तुम्हाला एखादा केस लॉ शोधायचा आहे, तर तुम्ही इम्पॉर्टंट कशाला देणार? सेक्शन, ऑर्डर. मग त्यावेळेस तुम्हाला इंटरप्रिटेशन की हे सबस्टॅन्शियल प्रोव्हिजन आहेत ऑर्डर्स या की सेक्शनच्या इक्वल आहेत का काही थोड्याशा कमी आहेत ऑर्डर्स रूल्स म्हणून आहेत हे दाखवण्याकरता यू विल हॅव टू शो दॅट दीज आर द रूल्स ऑफ द सेक्शन ओनली. देअर यू विल गेट वन सेक्शन. सीपीसी काढा. इन द फॉर्म ऑफ 121 आहे रूल 121. द रूल्स इन द फर्स्ट शेड्यूल शॅल हॅव इफेक्ट ॲज इफ एनॅक्टेड इन द बॉडी ऑफ द कोड अंटील अन्युल्ड ऑर अल्टर्ड इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस पार्ट. 121 सेक्शन मिळाला. फर्स्ट शेड्यूल म्हणजे काय? हे सेकंड शेड्यूल म्हणजे काय? फर्स्ट शेड्यूल मध्ये ज्या काही ऑर्डर्स दिलेल्या आहेत दीज ऑर्डर्स आर इन द फॉर्म ऑफ द रूल्स दॅट हॅज बीन गिवन इन सेक्शन 121. सो सेक्शन 121 इज अ कनेक्शन बिटवीन सेक्शन्स अँड ऑर्डर्स. ओके, देअरफोर इफ ऑर्डर अँड अ सेक्शन कॉन्फ्लिक्ट्स असं आलं की वादींनी दाखवला सेक्शन आणि त्याच प्रोव्हिजनवर त्याच पर्टिक्युलर कामाकरता तुम्ही ऑर्डर दाखवली, दोघं जण कॉन्फ्लिक्टिंग आहेत, कोर्ट कोणाला महत्व देईल? किंवा तुमच्याकडे समजा अशी प्रोव्हिजन आहे की जी सेक्शन म्हणून तुमच्या हातात आहे आणि विरुद्ध माणूस ऑर्डर म्हणून जातो, त्यावेळेस तुम्ही युक्तिवाद काय करणार की ठीक आहे त्याची ऑर्डर आहे पण आय एम हॅव्हिंग अ सेक्शन अँड सेक्शन विल बी ओव्हरराइडिंग टू द ऑर्डर्स. हा अँगल सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये वकिलांनी समजून घेतला पाहिजे. दिस इज अ ॲडव्होकसी ना, दिस इज अन ॲडव्होकसी दॅट सेक्शन विल बी हॅव्हिंग अ मोर इफेक्ट दॅन द ऑर्डर्स रूल्स अँड देअरफोर द इफ एनी कोर्ट सेज दॅट असं कुठे आहे, इट्स अ पार्ट ऑफ कोर्ट. जसे सेक्शन कोर्टमध्ये आहेत तसे हे काही रूल्स काही वेगळे केलेले आहेत का, काही त्याला सप्लिमेंटरी रूल्स आहेत का? इट्स अ पार्ट ऑफ द कोर्ट. मग ते पार्ट ऑफ द कोड आहेत तर असं कुठला प्रोव्हिजन? ते 121 दाखवता आला पाहिजे. 121 सेक्शन सर दॅट सेज दॅट दिस विल बी सप्लिमेंटरी. वॉट डू यू सी? द रूल्स इन अ फर्स्ट शेड्यूल शॅल हॅव इफेक्ट ॲज इफ एनॅक्टेड इन द बॉडी ऑफ द कोड अंटील अन्युल्ड अल्टर्ड इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस पार्ट. सो दिस इज द डिव्हिजन ऑफ द सेक्शन्स. आता ऑर्डर्सचं जे डिव्हिजन आहे ते एकदम सिक्वेन्सली तुम्ही या फक्त ट्रॅकवर चला. हे जे 10 कमांडमेंट्स आहेत त्याच्यामध्ये 14 आपण याच्यावर कसं डिवाइड केले एकदम लॉजिकल एक सिक्वेन्स आहे आणि तो लॉजिकल हा तर लॉजिकल सिक्वेन्स आपल्याला लक्षात राहायला एकदम सोपा आहे कारण आपण या सिक्वेन्सनंच सगळं काम करत असतो. दावा करतो, मग समन्स काढतो, मग त्याचं कैफियत येते, मग कोर्टाला सांगतो तुम्ही बघा, मग कोर्ट म्हणतं की ठीक आहे सेटलमेंट करा, मग सेटलमेंट नाही झाली तर कोर्ट म्हणतं चला इश्यू काढून दावा चालवून टाकू, मग इश्यूज लागले का विटनेस लिस्ट द्यायची, विटनेस लिस्ट दिली का विटनेसला बोलवायचं, ऑर्डर 18 रूल 4 प्रमाणे ॲफिडेविट द्यायचं, त्यांनी तिकडे क्रॉस एक्झामिनेशन करायची, ती क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे हिअरिंग, ती हिअरिंग संपलं की जजमेंट द्यायचं, जजमेंट झाली का डिक्री ड्रॉ करायची आणि त्या डिक्रीचं एक्झिक्युशन करायचं. एक सिम्पल साधा चेन आहे नॅचरल प्रिन्सिपल ऑफ जस्टिसचा. काय अवघड आहे का याच्यामध्ये? हे मला असं वाटतं की 10 सेक्शन्स अजिबातच लक्षात राहण्यासारखे आणि हेच महत्त्वाचे असतात. ट्रायल चालवायची म्हणजे हे अपिलेट कोर्ट समजा 20 वर्षानं ज्यावेळेस येईल तेव्हा याच्याकडे लक्ष द्या की ना आता नाव वी हॅव टू कंडक्ट द अपील्स, सो वी हॅव बिकम अ सिनियर नाव अँड वी हॅव टू कंडक्ट द अपील्स, सो गो टू दिस पर्टिक्युलर प्रोव्हिजन. बट दिस पर्टिक्युलर 10 सेक्शन्स आर व्हेरी इझी. आता याचा ऑर्डरचा सिक्वेन्स तुम्हाला सांगतो कसा आहे. दिस इज ऑर्डर 1 ते किती आहे? सूट बीट पार्टी कसं करायचं, कोण पॉवर ऑफ अटॉर्नी ठेवायचा, कोण काय करायचा, काढा सीपीसी 1, 2, 3, 4 यू कॅन से 4 इवन 4 चौथं काय, चौथी बघा इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. सो इट इज अ सूट 1 ते 4
ऑर्डर 1 ते 4, 1 ते 4 मध्ये सूटचं सगळं काय होऊन जातं, तो तयार कसा करायचा, त्याच्यात पार्टी कशी करायची, ते कुठं दाखल करायचा, संपला. एकदा दाखल झाला की सूट संपला. ओके, समन्स किती ऑर्डर 5, ऑर्डर 5, 1 2 3 4 5 सिक्वेन्स आला. रिटर्न स्टेटमेंट ऑर्डर 8. आता याच्यामध्ये आपण इथे एक शॉर्ट लाईन मारूया. काल तुम्हाला पठाण सरांचं लेक्चर झालेलं आहे. प्लीडिंग 6 7 8. प्लीडिंग काही पण आलं ना, 6 काय म्हणतो की जनरल प्लीडिंग कसं करायचं त्याचे रूल्स आहेत, 7 काय म्हणतो की दावा कसा करायचा, प्लेंट कसा बनवायचा त्याचे रूल्स आहेत, आणि 8 काय म्हणतं रिटर्न स्टेटमेंट कसा बनवायचा. हे सगळं प्लीडिंग आहे. 6 सेक्शन जनरल रूल्स सांगतो. जनरल प्लीडिंग म्हणजे काय असलं पाहिजे, प्लीडिंगमध्ये महत्त्वाच्या फॅक्ट्स असल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये लॉ असलं पाहिजे, इट शुड बी प्रिसाईज, इट शुड बी परफेक्ट, वगैरे वगैरे. सेक्शन 6, 7 दावा कसा असला पाहिजे, त्याच्यात कॉज ऑफ ॲक्शन असलं पाहिजे, त्याच्यात लिमिटेशन असलं पाहिजे, त्याच्यात व्हॅल्युएशन असलं पाहिजे, त्याच्यात रिलीफ असल्या पाहिजेत. हे 7 सेक्शनमध्ये. आणि 8 रिटर्न स्टेटमेंट, की तुम्ही डिनायल कसे घ्या, तुम्ही तुमची स्टेरी कशी मारा, तुम्हाला काउंटर क्लेम करायचा आहे, काय करायचं ते सेक्शन 8 प्रमाणे. पण या सिक्वेन्समध्ये आपण इकडे लक्षात ठेवूया, 8 प्लीडिंग करता, 6 7 8 त्यालाच कनेक्टिंग आहे. ओके, नाव इट इज अपिरन्स 9 8 and 9. सो दिस इज अगेन दी वन कॉन्सिक्वेटिव इमिजिएटली लागून असणारा त्याचा सिक्वेन्स आहे. कोर्ट, आता कोर्टानं काम काय करायचं आहे. एक महत्वाची ऑर्डर आहे त्याच्यामधली, 10 नंबरची ऑर्डर आहे. आय विल रिक्वेस्ट यू टू जस्ट रीड दॅट 10. व्हॉट इज दॅट 10? आपण ही बऱ्याच वेळा सिव्हिल ट्रायल करताना विसरून जातो. येस, एक्झामिनेशन ऑफ अ पार्टीज बाय कोर्ट बिफोर फ्रेमिंग ऑफ इश्यूज. एवढं सगळं झालं ना की कोर्टांनी ऍक्च्युली पार्टी एक्झामाईन करायचे असतात. वादीला बोलवायचं, तुझं काय म्हणणं आहे, शॉर्टमध्ये वादीचं असं म्हणणं आहे. कुठलं कोर्ट करतं का? CPC दिलेलं आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रतिवादी म्हणून आला आणि एकदम खोटी केस आहे. आजकालचा जमाना असा आहे की कोणी उचलतन कोणताही दावा करतं. सो वी हॅव टू बी कॉशियस. त्या केसमध्ये एखादा 20 वर्षांचा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा आला, ओके, वाय यू शुड नॉट कॉल अपॉन द कोर्ट दॅट पहिल्यांदा याला सांगा आहे लिमिटेशनमध्ये कसं काय. आणि मग आपण काय करतो, 9A अर्ज करतो, 7-11 अर्ज करतो. इट्स ऑल राईट, इट्स अ सप्लिमेंटरी थिंग्स, वी कॅन यूज इट. बट बिफोर दॅट, वाय यू कांट अपील टू द कोर्ट दॅट, व्हॉट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी सर? अंडर ऑर्डर 10, इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू सी वेदर द क्लेम एक्झिस्ट. आहे ना 10 सेक्शनमध्ये कोर्टानं पार्टी आधी एक्झामाईन करायच्या, खरं काही आहे का, खोटं काही आहे का, एकदम काही खोटं आहे का. एकदम खोटं असेल तर हा एक्झरसाईज कशाला करायचा, सगळ्यांना अटकून कशाला ठेवायचं, काढून टाकायचा दावा. सो राईट, तर तिकडे व्हॅल्युएशन आहे. एक मोठ्या करोड रुपयाच्या प्रॉपर्टीचा 300 रुपये लावून, स्टॅम्प लावून कोर्टामध्ये दावा केला जातो. वाय यू कॅन मेक अन अपील टू द कोर्ट दॅट सी दिस अ करोड रुपीज ऑफ प्रॉपर्टी सुटला सुद्धा 10A प्रमाणे ADR आर्बिट्रेशन कन्सिलेशन मीडिएशन काय करता येईल का, ते कोर्टाने दावा चालू करायच्या आधीच 10A विचारायचं. हा 10A झाला. इश्यूज हिअर नाव, इन्व्हेस्टिगेशन अँड इश्यूज थोडंसं वर खाली आहे. इन्व्हेस्टिगेशन 11 ते 13 आहे, बरोबर आहे. इन्व्हेस्टिगेशन काय प्रकारचे असतात त्याच्यावर आपण थोडंसं जास्त बघू, 1-5 मिनिटं मी सांगतो. परंतु इन्व्हेस्टिगेशन जो चांगल्या प्रकारे आत्मसात करेल तो वकील इफेक्टिवली एव्हिडन्स ही स्टेज येण्याच्या आधीच 70% तयारी त्या दाव्याची आपल्या बाजूने करून ठेवेल. नोटीस टू ॲडमिट अ डॉक्युमेंट, नोटीस टू ॲडमिट फॅक्ट्स, नोटीस टू प्रोडक्शन ऑफ अ डॉक्युमेंट, इंट्रॉगेटरीज, कमिशनर इन्स्पेक्शन, ह्या सगळ्या ज्या काही कला आहेत ना त्या वकिलाच्या, त्याच्याकरता ऑर्डर 11 ते 13 भरपूर तरतुदी आहेत. आणि त्याच्यासोबतच एक ऑर्डर 26 पण आहे कमिशनरची. हां, कमिशनर अपॉइंटमेंट याकरता ते दिलेलं आहे आणि तिथे तिथेच त्याचा वापर केला पाहिजे.
याचा सुद्धा वापर करताना प्रत्येक पर्पज डिझाईन आहे की 26 सेक्शन 26 ऑर्डर कशासाठी वापरायचा, अजून कमिशनर करायचा असेल तर तो कुठे वापरायचा. पण इन्व्हेस्टिगेशनची ही 11, 12, 13 आणि 26 ही ऑर्डर आहे. इश्यूजची जी आहे ती किती ऑर्डर आहेत, 14, बरोबर आहे. 13-14 पर्यंत आपण आलो. आता विटनेसेस, सी 15, 16 आणि याला एक ऑब्लिक करून 17 लिहि, इथे 17 लिहितो मी मध्ये, कारण आपला आवडता विषय येतो 17 म्हणजे ॲडजमेंट साहेब. 15-16 मध्ये आपण साक्षीदार प्री ट्रायल सुरुवात करायची चौकशीची, त्याच्या आधी आपण काय केलं पाहिजे आणि ते किती मँडेटरी आहे ते तुम्ही 16 ऑर्डरमध्ये तुम्हाला मिळेल. दावा सुरू करायच्या आधी विटनेस लिस्ट दिली पाहिजेच. मँडेटरी वर्ड इज देअर, यू शाल गिव, ओके. अ वर्ड शाल इज यूज्ड अँड इफ इट इज नॉट गिव्हन विटनेस लिस्ट अँड डायरेक्टली विटनेसेस आर एक्झामाइन इन अ अपील, दॅट बिकम्स अ पॉईंट अँड यू विल फाइंड मेनी जजमेंट्स सेईंग दॅट इट इज रिक्वायर्ड टू बी सेट असाइड आयदर ऑर इट इज रिक्वायर्ड टू बी रिमांडेड बॅक बिकॉज अ विटनेस लिस्ट वॉज नॉट गिव्हन. अँड देअरफोर 15, 16, 17 ॲडजमेंट. ऑर्डर 18 हिअरिंग, ओके. 19, 20 जजमेंट डिक्री अँड 21. आता ऑर्डर 1 ते 21 लक्षात राहायला काय अडचण येणार का? या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर ऑर्डर 1 ते, असं जर आपण म्हटलं की ऑर्डर 1 ते 21 लक्षात ठेवा तर आपल्याला ते बर्डन वाटतं फार, लक्षात आलं. सो ऑर्डर इकडे तुम्हाला 75 सेक्शन्सपर्यंत ते सेक्शन्स पहिले मिळतात. सेक्शन 30 जो आहे तो इन्व्हेस्टिगेशनबद्दलचा आहे. एक ते 21 दाव्याबद्दलचे आहेत. 36 ते 75 एक्झिक्युशनबद्दलचं आहे. म्हणजे 1 ते 75 रेड विथ 1 ते 21 दावा सूट चालवण्याकरता 1 ते 75 सेक्शन आणि ऑर्डर 1 ते ऑर्डर 21 इन्क्लुडिंग एक्झिक्युशन. एक्झिक्युशन तसं बाजूलाच ठेवलं पाहिजे कारण तो एक प्रकार वेगळाच प्रकार आहे, दाव्याचाच प्रकार आहे. कारण एक्झिक्युशन चालतं म्हणजे पुन्हा एक नवीन दावाच तयार होतो. परंतु जजमेंटपर्यंत जरी पाहिलं तुम्ही तरी 20 ऑर्डर्स आणि इकडे जे आहेत ते काय 35-36 सेक्शन्स एवढ्या ह्याच्यामध्ये तुमचा दाव्याच्या ह्या 10 कमांडमेंट्स 10 ज्या काही इकडे टर्म्स आहेत त्या क्लिअर होतात. आणि ह्या क्लिअर झाल्या की मला नाही वाटत की तुम्हाला बेसिक दावा चालवण्यासाठी काय अडचण येते. सो जस्ट ट्राय टू गो इन दिस वे. वॉट आय वॉन्ट टू इम्प्रेस ऑन यू दॅट दिस इज अ वे ऑफ लुकिंग टुवर्ड्स द CPC बाय द लॉयर. डोंट थिंक दॅट ओनली 10, तुम्ही अजून याचे 11 करा, 8 करा, परंतु करा. CPC हातात घ्या. CPC हातात घेऊन त्या CPC दावा चालवण्याकरता आपल्याला कसा वापर करायचा आहे हा थॉट वकील म्हणून द्या. हा थॉट देऊन त्याप्रमाणे कागदावर कधीतरी बसून लिहा, ते लिहिलेलं वाचा आणि ते वाचून टाईप करून तुमच्या टेबलाखाली ठेवा. नाही उपयोग झाला तर मला सांगायचं. हमकास रामबाण उपाय सिव्हिल ट्रायल चांगलं चालवण्याकरता. सो आपण आता हे झालं. त्याचप्रमाणे हे जे जनरलचे जे सेक्शन्स आहेत ना त्याचं पण एक डिव्हिजन तुम्हाला करून दाखवतो. हे चांगलं नाही रे, त्याचं हे येत नाही. हे बघा जनरलमध्ये लिहून घेऊ नका, जस्ट सिक्वेन्स बघा तुम्ही. हे जे काही जनरल आहेत ना याच्यामध्ये वादी मेला, प्रतिवादी मेला, त्याचे वारस आणायचे, 90 दिवसात आणायचे, कॉम्प्रोमाइज करायचं. एकदा कॉम्प्रोमाइज केलं तर ते कॉम्प्रोमाइजची परवानगी घ्यायची कोर्टाकडनं. विदाऊट परवानगी एखादी कॉम्प्रोमाइज केली काय होईल? एखादं मी कॉम्प्रोमाइज केलं कोर्टामधल्या एका दाव्यामध्ये, कॉम्प्रोमाइज केलं, कोर्टाची परवानगी घेतली नाही की मला कॉम्प्रोमाइज करायचं आहे, हा दावा विड्रॉ करायला परवानगी द्या, असं जर मी कॉम्प्रोमाइजची परवानगी घेतली नाही त्याचं काय होईल? लॉस्ट ऑफ कॉइन, इज इट युअर जनरल आन्सर ऑर यू आर रेफरिंग टू सम प्रोव्हिजन?
because now our Uttan judicial rule says that you should not do that. You are giving a correct answer. But basis is what? Order 23 kada, rule 1 kada. Order 23 rule 1. In this provision, you will find that if you are withdrawing a suit without permission or without liberty to file a fresh suit, you will be precluded. The word used is that precluded. Aye shabda? You will be precluded from filing a fresh suit on the same cause of action. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं काय पाहिजे असेल की हा दावा आपल्याला विड्रॉ करायचा आता पण नंतर आपल्याला दाखल याच्यावर पुन्हा भांडता आलं पाहिजे तर यू हॅव टू गो फॉर अन ॲप्लिकेशन फॉर अ परमिशन टू द कोर्ट की मला या 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 कारणाकरता दावा विड्रॉ करायचा आहे त्याच्यामुळे हा दावा मला नवीन दावा दाखल करण्याची परवानगी ठेवून विड्रॉ करण्याची परवानगी मिळावी कोर्ट तुम्हाला परवानगी देईल कोर्ट तुम्हाला परवानगी देणार नाही परवानगी दिली दो युअर प्रिवियस सूट वॉज फाईल्ड you will be entitled to file a fresh suit. If not, then not. No, you can't file it. Because already your one cause is there. One suit is filed on the that particular cause. त्याच्यामुळं 23 सेक्शन माहिती पाहिजे विड्रॉ करता जर विड्रॉ करून टाकलं आजकाल काय घाई असते कटी पक्षकार येतो म्हणतो झालं झालं सध्या आमचं मिटलं आहे काढून घ्या काढून घेतलं मला दावा चालवायचा नाही का तो येतो 6 महिने नाही हो फिसकटलं व आता नाही तुम्हाला दाखल करतो म्हणतो असं कसं तुम्ही सांगायचं वकील म्हणून मला काय माहिती हो तुम्हीच सांगायचं ना मला काय माहिती ते काय करायचं ते तुम्ही करायचं मी फक्त सांगितलं की सध्या आमचं